खरं म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो या चित्रपटाचा सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो विनीतचा आहे. थापड्याचं नाव आहे या चित्रपटाचं. ते खरं त्याच्यामुळे सुचलेलं आहे कारण तो त्याच्यात एकदम तरवेज माणूस आहे थापा मारण्या. त्यामुळं खरं इतकी निरोली आहेत या विनीतला या चित्रपटात. त्याच्यामुळं खरा चित्रपटाचा नायक बसलेले मुद्दाम ठेवलेला आहे. मध्ये ठेवला की तो गोंधळ होईल.
फर्स्ट इंडियन अवेंजर असू शकतो आणि सुपर पॉवरच अशी आहे की प्रत्येक सुपर हिरोची एक कथा असते की तो सुपर हिरो कसा बनतो कधी कधी ऍक्सिडेंट होतो किंवा कधी कधी तो जन्मतः त्याला ती सुपर पॉवर असते तर आता ह्याला ह्या झापाड्याला ही सुपर पॉवर कशी मिळते हे तुम्हाला फिल्म मध्ये बघायला मिळेलच पण जशी त्याचा झलक तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये ती ढोलकी वाजवताना दिसते तर ढोलकीवर जशी थाप पडते थाप पडल्यावर ढोलकी वाजते तशी ह्या फिल्म मध्ये त्याच्या थापा कंटिन्युअसली वाजतात खणखणीत नाण्यासारखे आणि जेव्हा जेव्हा त्याच्या थापा वाजतात तेव्हा तेव्हा त्याची सुपर पॉवर वाढत जाते. आता प्रत्येक सुपर हिरो हा सच्चाईशी न्यायाशी निगडित असतो म्हणजे तो त्याच्यासाठी उभा राहतो पण इथे असं झालंय की थापाड्या थाप मारून अजून मोठा होतो थाप मारून तो जगायला वाचतो थाप मारल्याने पॉवर वाढते हे माझ्यासाठी तरी नवीन होत आणि थाप मारून तो कसं त्याच्या समोर आलेले सगळे प्रॉब्लेम डील करतो ते तुम्हाला फिल्म मध्ये बघायला मिळेल. थापाड्या जेव्हा जेव्हा बोलायला लागतो तेव्हा जेव्हा त्याच्या थापा सुरू होतात तेव्हा सगळे नीट लक्ष देऊन शांतपणे ऐकतात जसे आता तुम्ही माझ्या हात थापा ऐकता कारण तुमचंच नाव थापाडे असल्यामुळे मी काही बोललो तरी तुम्हाला त्या थापाच वाटत आनंदी प्रकारे हा जो सुपर पॉवर असलेला आपला नायक आहे याच्या पॉवरचा परिणाम त्यांच्या व्यवस्थेवर सुद्धा होतो हे तुम्हाला याच्यातून बघायला मिळेल.